नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, बऱ्याच दिवसातून आता मी हे व्लॉग टाकतोय। तर याचं मागचं कारण म्हणजे मला एक दोन जणांचे फोन आले की आता व्हिडिओ टाकायचं तू स्टॉप झाले, त्याचं कारण काय? तर होते असे बरेच काही कारण, त्यामुळे मी व्हिडिओ अपलोड करत नव्हतो आणि व्हिडिओ बनवतसुद्धा नव्हतो। तर आता ठरवलं की आठवड्यातून एक दोन तरी व्हिडिओ गेलेच पाहिजे, तर त्यासाठी आपण असा व्हिडिओ बनवतो आहे। तर मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की कंटेंट वगैरे काय नाही त्याच्याकडे, तर कंटेंट वगैरे बरेच आहेत, पण व्हिडिओ बनवण्याची इच्छाच होत नव्हती। पण आता एक ठरवलं आहे की आता एवढं आपण पाहिजे, सुरुवातीपासून जे पण काय केलं आहे आणि आता मध्येच आपण हे असं व्हिडिओ टाकणं वगैरे बंद केलं आहे, तर ते जरा चुकीचं दिसतं आहे। त्यामुळे मी आता पुन्हा एकदा सुरुवात करतो टाकायची। तर आता बघूयाला किती रिस्पॉन्स वगैरे काय येतो आहे, ते आता सगळं तुम्हाला मला दिसेलच व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर। तर मित्रांनो, आता मागेच आम्ही म्हणजे एक आठवड्यापूर्वी आहेत ना, आमच्या झाडांना मातीवर केलेली आहे। म्हणजे आपण जेव्हा झाडं लावतो त्याच्यानंतर पावसाळ्याच्या टायमामध्ये आपल्याला मातीवर करावी लागते झाडांच्या गुंड्यामध्ये, तर ती आपण केलेली आहे। आणि त्याच्यासुद्धा मी व्हिडिओ बनवला नाही, बिकॉज इच्छा तर नव्हती, थोडीफार गेलीच होती। बट मी जर त्या व्हिडिओ बनवला असता तर ती माझ्यासोबत जी पोरं कामाला येतात आमच्या गावातलीच होती, तर त्यांनीसुद्धा काम केलं नसतं माझ्यासोबत। म्हणून म्हटलं आधी सगळं काय काम होऊ देत व्यवस्थित, आणि त्याच्यानंतर जे पण आपण जे वरती मातीवरती केले ते तुम्हाला मी दाखवेल नंतर कधीतरी। तर आता थोड्या वेळाने जर पाऊस, आता इकडे ना प्रचंड पाऊस पडतो, इकडे मागच्या बाजूला बघाल ना तर एकदम भयानक पाऊस पडतो, तुम्ही बघत असाल। हा इकडे विजा आहे, विजा पावसामध्ये खेळते बघा। म्हणजे असा प्रचंड पाऊस आत्तापर्यंत पहिल्यांदा झाला आहे। म्हणजे आता रोज असा पाऊस पडतो, इकडे तीन चार दिवस झाले आपल्या कोकणामध्ये प्रचंड पाऊस पडतो आहे, पण एवढे भयानक पाऊस हा आजच सुरुवात झाले। त्यामुळे म्हणलं व्हिडिओसुद्धा बनवावं आणि सगळ्या अपडेट तुम्हाला देत राहाव्या। तर आता थोड्या वेळेने आहे ना मी जाणार आहे खाली आपल्या माळावरती आणि तुम्हाला दाखवणार आहे की आपण जे झाडांना वरती माती कशी वरती केले आणि त्यासाठी कोणती कोणती फर्टिलायझरसुद्धा आतमध्ये टाकलेले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त एवढं त्याचा व्हिडिओ केला नव्हता मी, एक फक्त माझ्याकडून राहिलं। मी व्हिडिओ करणार होतो बट केलं, म्हणजे व्हिडिओ जर केला असतं तर काम अर्धवट राहिलं असतं। आणि मित्रांनो, अशा पावसामध्ये विजयाची इच्छा झाली की आपण चिकन बिर्याणी करायची आहे, तर आपण आता थोड्या वेळाने आपण चिकन बिर्याणीसुद्धा करणार आहोत। जाणार आहोत कोल्हापूरला आणि चिकन घेऊन येणार आहोत, आणि तीसुद्धा रेसिपी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि खूप मजासुद्धा येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। आणि पाऊस उजळल्याच्या नंतर तुम्हाला गावचा जो काही सीन आहे तो सुद्धा दाखवणार आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये एकंदरीत एकच नाही तर तीन चार पार्ट तुम्हाला एकत्र करून दाखवणार आहे, त्यामुळे तुम्हाला खूप आजच्या व्हिडिओमध्ये मजा येणार आहे। तर इकडे बघा विजा आलेला आहे। विजा, काय वाटतंय तुला? आपण चिकन बिर्याणी करणार आहोत आणि आज सगळा व्लॉग बनवतो भरपूर दिवसातून, काय वाटतंय तुला? चांगलं, खूप चांगलं वाटतंय। आणि दोन तीन दिवस झाले विजा माझ्या मागे लागला की आपण खेकडे पकडण्यासाठी जाऊयात बोललेला, पण माझी इच्छा होत नाही आहे कुठे जायचं एवढं रात्रीचं, नाही का? परत कुणी व्हिडिओ वगैरे माझ्या बाबांनी वगैरे बघितला तर मग परत बोलणार की सांगितलं तर नको जाऊ तरी गेलास, त्यामुळे ते थोडं मी अवॉइड करतोय जाण्याचं। पण हा विजयासारखाच मागे लागला, पण विजयने एक अशी वेगळी आयडिया केली की तो म्हणतो कोईन असते ना, कोईनच्या टाईपची त्यांनी बर्नी केली काहीतरी, तर म्हणतो ते तरी लावायला चल, तर ते जावेत लावायला, ते दिवसा लावायला लागते। ओके, तर ती बर्नी कशी लावतात ना ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर चला आता जाऊयात, पाऊस आता थोडंसं उजळायला लागलं आहे, म्हणजे कमी कमी होतोय आता, तर आपण तेवढ्यात आपण लगेच पोलादपूरला जाऊन चिकन घेऊन येऊया। तर मित्रांनो, इकडे बघताय तर इकडे आज आपल्या कोकणामध्ये एकदम भयानक पाऊस पडतोय। इकडे बघाल तुम्ही, हे बघा एकदम दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे आज। म्हणजे जवळपास चार पाच दिवस झालेत ना कोकणामध्ये आपल्या मुसळधार पाऊस पडतोय। आणि इकडे सिटीमध्ये मी आज फोन केला होता एक दोन जणांना, तर ते म्हणले की इकडे काही पाऊस पडत नाही एवढा, पण आपल्या कोकणामध्ये तर जोरदार हजेरी लावलेली आहे। इकडे बघाल तुम्ही, हे बघा एकदम मुसळधार पाऊस पडतोय आता। तर आम्ही आता थोड्याच वेळामध्ये आता आम्ही चिकन बिर्याणी बनवणार आहोत, पण आता पाऊस थोडासा उजडण्याची वाट बघतोय, कारण आम्हाला जायचं आहे पोलादपूरला चिकन आणण्यासाठी। आणि या धमाकेदार पावसामध्ये चिकन बिर्याणी खायला खूप मजा येईल, काय विजा? तर मी आणि विजा दोघे जणच आज आहोत, तर आम्ही दोघे जणच आज धमाकेदार पार्टी करणार आहोत, आणि ती पार्टीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि हा मुसळधार पाऊस तो सुद्धा मी तुम्हाला घरून दाखवतोय, बाहेर जाऊ शकत नाही आता कारण की भयानक पाऊस पडतोय। बघा इकडे सकाळपासून पडतोय, हा तेच ना, तीन दिवस लागतात। अच्छा मग विजा अजून काय म्हणते? मग आता विजाला आपल्या ऍडमिशन ITI ला घ्यायचं आहे, तर त्याची आता काही प्रोसिजर चालू आहे, म्हणजे डॉक्युमेंट वगैरे जमा करणं हे ते काय रे विजा? विजा कोणत्या ट्रेडला घेणार आहेस तू? केमिकल केमिकल हा विजा घेणार आहे केमिकलला ऍडमिशन।
विजयला काही इलेक्ट्रिशियन वगैरे भेटू शकत नाही बिकॉज त्याला थोडेसे मार्क्स कमी आहेत, पण ठीक आहे, विजय एकदम दमदार आहे. जर इकडे बघून बोल रे काय पावसाशी खेळतोयस, तर आपल्याला पाऊस कधी जातो याची थोडीफार वाट बघावी लागणार आहे आणि डायरेक्ट पोलादपूरला जावं लागणार आहे. तर मित्रांनो, आपण आता आलो आहे चिकन नेण्यासाठी आमच्या गावाच्या इथेच, म्हणजे ॲक्च्युली पोलादपूरला जावं नाही लागलं आपल्याला. इकडे समजलं की इथे पण चिकन मिळतंय, कारण की काका कधी तुम्ही चालू केलं इकडे दुकान? 3-4 महिने झाले. ओके, तर आता हे बघा, इकडे आपण आता चिकन घेण्यासाठी आलो तिकडे आणि आपली पोलादपूरला जाण्याची फेरी वाचलेली आहे. मित्रांनो, इकडे बघता इकडे आपण आता चिकन आहे ना मॅरिनेशन करतो इकडे. तर आपण याच्यामध्ये सुरुवातीला टाकतो आहे आला लसूणची पेस्ट आहे, तर ती टाकून घेते सुरुवातीला. ओके, आणि जे पण का आपण जे बाकीचे मसाले असतील ते सुद्धा याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि ते जवळपास आपण 15-20 मिनटं याच्यामध्येच ठेवूयात या टोपामध्ये. आणि इकडे बघता इकडे हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये. इकडे बघते इकडे आपण याच्यामध्ये चिकन मसाला टाकतोय, टाकू जे सगळं. आणि इकडे हे मसाले वेगवेगळे ते सुद्धा आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊयात. आपण टाकूयात काश्मीरी तिखट मसाला. जास्त तिखट आहे बरं झालं, सगळेच टाक विषय एकदम मसाले, मग ते मिक्स कर. एक एक टाक विषय केक मिक्स करतोयस. बस हळद बस. तर इकडे आहे हा गरम मसाला, नाही धनिया पावडर आहे ना. बस जास्त नको टाकूस. तिखट खायलाच माझी तिखट. अरे अगं एवढा कुठे टाकतोयस नाही तर कुठल्या गोष्टी जास्त प्रमाणात टाकून नये. अगं विजा थंड गरम मसाला, बिर्याणी मसाला. बिर्याणी मसाला पण आत्ताच टाकतोयस? विजा टाकतोय सगळे मसाले आत्ताच, उद्या राड आहे. थोडं टाकायचं करायचं आपल्याला, ग्रेव्हीला पण लागणारच आहे. टाकले सगळे आत्ताच. असं स्टॉक भरायचं आहे असं लागून ओके. पण ते हे नाही पाहिजे होतं रे, दुसरं एक मसाला भेटतो. पण ॲक्च्युली व्हायला माहिती आहे काही मसाले वगैरे सगळे घरी होते म्हणून नशीब नाही, तर आज जाम पाऊस पडतो एकदम, त्यामुळे आम्ही पोलादपूरला गेलो होतो आमच्या गावाचे ते दुकान आहे चिकनचा, तिथूनच आम्ही चिकन घेतलं आणि आलो डायरेक्टली. नाहीतर पोलादपूरला गेलो असं सगळे मसाले वगैरे घेऊन आलो असतो आपण. तर मित्रांनो, झालेले मॅरिनेशन करून आता आपण जकण ठेवूया. ओके, तर मित्रांनो इकडे बघता इकडे आपण पहिल्यांदा राईस सोबत घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण खडा मसाला सुद्धा टाकलेला आहे. इकडे बघताय सगळे हे काय दिसतंय याला काय म्हणतात मित्र, एक स्टार आहे ना, स्टार स्टार टाकलंय. परत तेजपत्ता वगैरे सगळं काही टाकलेलं आहे याच्यामध्ये. आणि इकडे आपण आता बिर्याणी करणार आहोत. तर मित्रांनो इकडे बघताय इकडे आपण आता हा एक पातेले घेतलेले आणि कढई घेतलेली आहे, सगळे चांगली कढई काली उकळी. आणि याच्यामध्ये आपण थोडंसं आता तेल टाकत आहोत, याच्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे, थोडं तेल आपण आता तापून घेऊयात. आणि त्याच्यामध्ये हे बघ हे काही जे मसाले आहेत तर ते आपण सगळे टाकूयात. आता आपण सुरुवातीला लसूण टाकलेले आहे, तेल का अजून तापलं नाही व्यवस्थित तापेल. आणि इकडे बघते इकडे आपण घेतलेलं आहे टमाटर आहे, कांदा आहे, इकडे खडा मसाला सगळे, दालचिनी, लवंग काय, आणि इकडे कढी पत्ता सुद्धा बिजाने आणलेला आहे. आणि इकडे इथले हे मसाले दुसरे अजून काही बिजाने लिंबू सुद्धा घेऊन आणलेले आहे. बिजाचे लिंबाचा मोठा झाड आहे बिजाकडे.
आता थोडा वेळ वाट बघूयात तेल तापेपर्यंत, तोपर्यंत आपली लसूण आहे आतमध्ये. बिजा भूक बिघ नाही लागली? जेव ना. जेवून आलास? भाकरी खाऊन आलास? अच्छा. मित्रांनो, आपण याच्यामध्ये टाकतोय आता कढीपत्ता. एक सडा चढ आवाज यायला लागला आता बघा इकडे. हा जो काय खडा मसाला आहे म्हणजे आवाज झाला तुम्हाला. आता हा टाकतो त्याच्यामध्ये सगळ्या बिजाने टाकलेला तुस्तूर करून. अरे बिजा दोन लसणं राहिल्यात तोपर्यंत. इकडे आपला राईस आहे तो शिजतोय एक बाजूला. जास्त नको तर मित्रांनो, आता इकडे आपण टाकलेले जिरा मोहरी याच्यामध्ये टाकलेले. काही जास्त नाही टाकायची तुम्ही तडात. स्मेल सुद्धा मस्त आला आता. मित्रांनो, आपण आता घेतोय कांदा टाकू सुरुवातीला. ही आपल्या साध्या पद्धतीची बिर्याणी आहे पण एकदम टेस्टी होणार आहे कारण विजा करतोय. आणि बाहेर एकदम प्रचंड पाऊस पडतोय. ते बाहेर जाण्याची इच्छाच होणार नाही एवढा पाऊस पडतोय. आणि पाऊस कधी गुजरतो अशी वाट बघतोय कारण आपण बाहेर जाऊन मस्तपैकी निसर्गाचे सीन तुम्हाला दाखवले असते. परत बघू कधी थांबतोय ते कारण त्या सकाळपासून झाला पाऊस पडतोय. आता कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा लाल होईपर्यंत. मित्रांनो, हे बघा इकडे आता मस्तपैकी आता बिर्याणीसाठी आपण जो कांदा परतलेला आहे त्याचा आता व्यवस्थित लाल झालेला आहे. तर आता आपण टाकून घेऊया टोमॅटो. या व्यवस्थित परतून विचार. नाही याला नाही जास्त शिजवायचं पाणी. मिक्सर मधून काढला असतो जर रस तयार केला असता तर बघतो. तर मित्रांनो, आपण याच्यामध्ये आता लाल तिखट टाकलेलं आहे. आपण ग्रेव्ही करतेवेळी तिकडे मॅरिनेट करतेवेळी आपण काही मसाले आपण तिकडे ॲड केले होते त्याच्यामध्ये सुद्धा आपण मसाले टाकलेले. त्यामुळे आपण इथे थोडे थोडे मसाले टाकतोय. जास्त मसाले याच्यामध्ये ॲड करत नाही. बिर्याणी इकडे बघते. हा इकडे बिर्याणी मसाला आहे. चिकन मसाला. चिकन मसाला सगळा नको टाकतो. सगळा नको टाकतो. हा तिकट असून नाही बे फ्राय करून पटकन. तोपर्यंत मित्रांनो, इकडे आपला राईस शिजतोय. अजून नाही तर उकळी आले त्याला. आणि आता आपण याच्यामध्ये आपण जो मॅरिनेट केलेला चिकन आहे तर तो त्याच्यामध्ये आता ॲड करून घ्यायचा. याच्यामध्ये मित्रांनो, मॅरिनेशन केलेलं चिकन यामध्ये आपण आता टाकून घेतलेलं आहे. आता हे मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये थोडंसं नॉर्मली पाणी टाकायचं बिकॉज आणि चिकनला पाणी तुटतंय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण आपल्याला थोडीशी बिर्याणी करायची. बिर्याणीमध्ये थोडंसं पाणी लागणार आहे. सुकं सुकं खायला म्हणजे ते म्हणजे मिक्स होणार नाही. त्यामुळे थोडंसं आपल्याला पाणी टाकून थोडीशी ग्रेव्ही तयार करायची जेणेकरून आपल्या बिर्याणीला सगळा मसाला लागेल. आपल्याला थोडंसं पाणी टाकूया विजा. त्याच्यामध्ये ना एक ग्लास आपण याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. पण हलवून थोडंसं हलवून घेतोय. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीठ टाक. त्याचं सगळं आलणी होऊन जाईल.
आणि इकडे राईस बघते तुम्ही, राईसला आता जवळपास उकळे आलेले आहे आणि भात पण नरमलेला आहे. आपल्याला आपल्याला 90% आपण उकळवून घेतलेला आहे जवळपास हा तांदूळ. मित्रांनो आपलं चिकन आता रेडी झालेलं आहे आणि स्मेल इतका भारी येतोय ना, आताच खाऊ वाटतंय. आता ठेवत आपण झाकण याच्यावरती आता जरा वेळ. मित्रांनो आपण आता बघतो एकदा की आपला चिकन कसं झालं. बघा आपण आता पाणी ठेवलं किती होतं आणि पाणी झालं आहे बघा किती. म्हणून मी तुला बोललं पाणी कमी ठेव, कारण की चिकनला पाणी सुटतं आहे सगळ्यांना माहितीच आहे. तर अजून पण चिकन काही शिजलं नसेल परत झाकण ठेवावं लागणार आहे. पण एकदा पलटा मारून घेऊयात आपण. शिजलाय ना ओके. चिकन जवळपास शिजलेलं आहे तर आता फक्त आपल्याला थोडासा वेळ ठेवूया आपण वरती नॉर्मल गॅस वरती ठेवूया. मित्रांनो आपण आता चिकन आहे तो राईसमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. थर लावून याला थर लावून विजयाच्या भाषेत थर, आणि आमच्या भाषेत त्याला म्हणतात भात मिक्स करून घे. तर इकडे राईस या परातमध्ये काढून ठेवलेलं आहे. मित्रांनो आपण इकडे आता थर लावलेले आहेत. मित्रांनो इकडे बघते या प्रिपेरी आणि आपण पोहे आता गॅसवरती पुन्हा एकदा. तर मित्रांनो आजच्या पार्टीमध्ये मंटे वगैरे कोण नाही बिकॉज ते शाळेमध्ये गेलेत आणि विजयच्या मनात आलं की आज करायची चिकन बिर्याणी. तर डायरेक्टली आम्ही दोघांनी केली आहेत. तर बिर्याणी झाली एकदम भरपूर. मग संध्याकाळी मंटे वगैरे आल्यावरती त्याला सुद्धा थोडी पार्टी ठेवावी लागणार आहे. आणि प्रणव वगैरे पण आहे बघू जर उघडली तर त्यांनासुद्धा ठेवणार आहे आम्ही संध्याकाळी. ते आल्यावरती शाळेमधनं आल्यावरती ते खातील बिर्याणी आणि टेस्ट बघून ते सुद्धा हैराण होतील, कारण एक नंबर अशी बिर्याणी झालेली आहे अशा स्मेलवरनं आम्हाला समजतंय. तर मित्रांनो आता बघता इकडे तुम्ही थोडंसं पाऊस उजळलेला आहे आणि आपली आता पार्टी सुद्धा झालेली आहे. म्हणजे बिर्याणी वगैरे आता मस्तपैकी खाऊन आलोय. आणि मित्रांनो आता चाललोय जरा आमची बाग दाखवायला. ओके तर मगाशी म्हटल्याप्रमाणे मी जी मातीवरती गेलेली विजय एक मिनटं, तर ती बाग तुम्हाला आता मी दाखवणार आहे थोडीफार. म्हणजे आम्ही माती वगैरे कशी वरती केलेली आहे हे सगळं तुम्हाला मी आता दाखवणार आहे. तर इकडे बघता इकडे मागे प्रणव आहे इकडे आणि इकडे विजय आहे. तर विजयाची भरपूर दिवसापासून इच्छा होती की कोईन लावची म्हणून, पण त्याला कुठे काही कोईन मिळालेलं नाही, त्यामुळे त्यांनी गावठी जुगाड काहीतरी केला आणि कोईन बनवली. विजय दाखव इकडे कशी बनवली कोईन तू. तर हे बघा इकडे बघा हा विजय कोईन बनवले. हा इकडे ना प्लास्टिकची भरणी असते तर ती घेतली आणि इकडे आतमध्ये दाखव काय जुगाड केलाय तुम्ही. हा बघा इकडे ना प्लास्टिकची आतमध्ये बाटली आहे तर ती कापले आणि तिला वरणाची उलटी कापले आणि ती आतमध्ये टाकली. त्याच्यामुळे इथनं जर असा खेकडा आतमध्ये गेला की तो लटकून बसला. त्यामध्ये समोरून दाखवतो प्लास्टिकची बरणी. ओके आणि त्यांनी कसं काय जुगाड केलाय इकडे. त्यांनी बघा असे होल पाडले त्या बरणीला आणि इकडे एक प्लास्टिकची बॉटल घेतली आणि तिला बघा कशी कापले त्यांनी आणि आतमध्ये टाकले. ओके तर ते हा असा एकंदरीत हा सगळा जुगाड करायला लागतो. तरी बघा विजा निघालेला आहे वल्याच्या दिशेने कोईन लावण्यासाठी आणि विजाचा गावठी जुगाड. विजा अरे तू आतडे आणलं असं दाखवलं नाहीस. ओके तर आपण आता तिकडच्या होलीवरती जाऊयात आणि इकडचा तुम्ही निसर्ग बघू शकता किती हिरवं गार झालेला आहे. चल पटकन चल. हे मे हो ये तू ये क्या. आणि ते बघा तिकडे ते आमचे बाबा आहे ते काहीतरी तिकडे करतायत. ओ बाबा काय करतोय काय बगीचात काय काय लावलं बगीचात.
बगीचात लावलाय काय? बगीचात काय लावलाय? हो का, आलो आलो तुमचा बगीचा बघायला आलो. बगीचा बघायला येतो तुमचा. तर मित्रांनो, इकडे बघता, इकडे बाबांचा बगीचा आणि या बगीच्यामध्ये बरंच काय काय आहे. आणि हे बाबा काय कशाला तोडलंय? हा, चवीनीची कळ कशाला तोडलेत बरं तुम्ही? ओके, पेंडा संपलाय त्या मुलांनी चवीनीची केलं आणलेत. सॉरी, चवीनीची केलं नाही, चवीनीची पानं. आणि इकडे बाबांचा आतमधी हे आहे, आतमधी मस्तपैकी बगीचा केलाय बाबांनी. तर तो आता बघण्यासाठी आपण जाऊयात. बाबांनी गेट खोललेलं आहे बगीचाचा. तर आतमध्ये काय काय हे तुम्हाला दाखवतो आता मी. ओके, इकडे काय बाबा लावले ते तुम्ही? ही भेंडी. हा, ही मिरची. अच्छा, ही वांगी आणि कडेनी. ही गवार. गवार लावलेली आहे. पाय द्याल कडे. ओके, इकडे कडेनी गवार आहे, त्यामुळे व्यवस्थित पाय बी द्याल. आपली माठाची भाजी. ही माठाची भाजी कुठे? हा, इकडे ही सगळी माठाची भाजी. ही कसली आहे समोर दिसते? हा बी माठ आहे. म्हणजे तो काढाय झाला आता? हो, काढाय झालाय. ओके ओके, म्हणजे भाजी एकदा दोनदा केली की नाही तुम्ही? चार पाच वेळा झाली. चार पाच वेळा भाजी झाली का? बरं बरं. आणि मग हे कधी मिरच्या बिरच्या कधी लावल्या तुम्ही? ह्या मिरची आता एक दोन दिवस झाले. दोन दिवस झाले का? आणि हे इकडे गवार आहे, त्यामुळे जरा व्यवस्थित नाही तर चेंब बोल तिला. आणि ही कधी लावली बाबा हे? हे काय, ही वांगी कधी लावलीत? ही वांगी ही आता दोन चार दिवस झाले. चार दिवस झाले. आणि इकडे ही भेंडी. भेंडी कधी लावलीत बरं? भेंडीला आता झाला जवळजवळ 15 दिवस. पण मी काय म्हणते, मिरची आधी दुसरीच्या दुसऱ्या ठिकाणी लावून नंतर मग असे लावायचे असत ना, हे गट करून? नाही, त्या अगोदर कसं वाफा तयार करायचा. हा, वाफ्यात रुज झाली ना की मग ते फोडून लावायचं. मग ते वाफा कुठे तुमचा? वाफा फक्त ह्या भाजीच्या ह्याच्यातच केला होता. म्हणजे अच्छा अच्छा, म्हणजे वाफा बारका असतो? वाफा बारीक असतो. अच्छा, नंतर असं हे असं व्यवस्थित लावायचं, असं हे फोडून लावायचं हे मिरची. अच्छा अच्छा, मिरची फोडून लावायची. आणि तो बघा, तो तिथं काय बरं? ती काकडीची आळी आहे. ते तिकडे पण त्या कोपऱ्यात पण का? ते चिबूड आहे. चिबूड आहे तिकडे. चिबूड आणि काकडी म्हणजे इथं तुम्हाला एक बांबू लावा लागेल, झाप लावा लागेल चांगला. बरोबर ना? तर असा बाबांचा एकंदरीत बगीचा इकडं. बरं झालं बाबा भेटले, ते तुम्हाला थोडीशी त्यांनी इन्फॉर्मेशन सांगितली. तर आता चला जाऊयात. बाबा आम्ही इकडे चाललो आता. काजू प्लांट. काजू प्लांट कुठे आहे? काजू प्लांट कुठे आहे? ओके, बाबांच्या काजू प्लांट मध्ये जाऊयात आता. बाबांचा काजू प्लांट ह्याच्या खाली आहे, ह्या बांधाच्या खाली आहे. वाट कुठून आहे बाबा? अहो, सगळ्याच वाटा झाले तिथं. जाऊया तिकडून उतरून. जरा घसरणीचा रोड आहे. औच्या गाव. हा, बगीचा तुमचा वरूनच दाखवत आहे. हे बघा, बाबांचा काजू प्लांट आहे, कॅशो प्लांट. इकडे बघताय तुम्ही बाबा, बरेच काजू आहेत पण जरा जवळजवळ लावलेत तुम्ही. हा बाबा, बरेच काजू आहेत. तुमचे किती काजू आहेत? हा, जास्तच जवळ झालेत. म्हणजे तुम्हाला असं वाटलं असेल की एखादा त्यातला मरल, त्यामुळे तुम्ही जवळ लावलेत की काय दुसरं काय कारण होतं? बरोबर ना? आणि किती काजू येते? हे बघा, हे इकडे बाबांची काजू आहेत. आणि काजू हे मोस्टली उत्तरावरती लावायचे असतात असं मी तज्ञांकडून ऐकलं आहे. आणि ते तुम्ही बरोबर केलंय. बरोबर. आणि ते तुम्ही जवळजवळ लावलेत आता, ठीक आहे, येतील ते येतील. नाही, हा हा, त्या बघा विजय नुसतं उत्सुकलाय. चला. अरे विजय, इकडनं खालना नेऊ नकोस, नाही तर पडली की गठली डायरेक्ट खाली. अहो, इकडे चालले कोईन लावले. ह्यानी बघा कोईन कशी केले. कोईन कोईन. अहो, खेकडी पकडायला कोईन. त्यांनी जुगाड केलाय, कोईन नाही त्याच्याकडे. शिरपती बाबा आहे ना तो. विजय, ह्यातनं नीट आहे, चप्पल स्लिप होते. हा, 10वी पास सायन्स. आयटीआयला ऍडमिशन भेटू दे आधी. काय रे विजय, आयटीआयला ऍडमिशन भेटू दे. पंच्याहत्तर पण लय झाले असं तुझ्यासाठी. अरे विजय, ए एवढं खाली नकोय. नाही, चुकीचं आहे, चुकीचं आहे ठिकाण. इकडे तुला नेतो बरोबर. अरे नाही, आता आपले व्हिडिओ मी एडिट करणार आहे. हा, ह्याच्याकडे एडिट करायला तू. आता काही व्हिडिओ आहेत ते आपण ह्याला एडिट करायला शिकूयात. तर मित्रांनो, फायनली आलो आलो आहे वलावरती. बघा, ही अशी मोठी अशी वल आहे इकडे खालपर्यंत पूर्ण. आणि काय झालं? इजा
अरे विजय काय त्याला काढलास? आता विजय ना इथे आपला हा डब्बा आहे तो चेपतोय आणि बघा किती असा सुंदर असा धबधबा इकडे. विजय पहिल्यांदा गेला तिकडे खाली घेऊन, तिकडे काही जागा नाही, थोडी बेकार अवस्था, जाम दम लागला विजय. ह्याच्यामध्ये आतडे टाकणार आहे विजय, तर ह्या काळ्या पिशवीमध्ये आतडे आहेत आणि इथं डबा चेपायचा आहे. मच्छर खूप आहेत रे इथं, मच्छर तर असणार आहे बघा. ह्या त्यांनी आतडे आणले जातात. ओके टाक त्याच्यामध्ये टाकायचं असं ह्या डबक्यात टाकायचं. हे नको डबक्यात, त्या खाऊन जा. अरे विजय ऐक, ए टाकायची नसते हे. अरे टाक ना दोन्ही पण. मग काय करतोस? हे बघा तो तिकडे विजय केलाय कोविन लावण्यासाठी आणि तो बघा तिथं तो आता चेपणार आहे. विजय खोल आहे का तिथे? बघा त्या ठिकाणी विजयानी डबा असा चेपलेला आहे, डायरेक्टली त्या खाली टाकायचा डबा आणि त्याच्यावरती तो आता दगड्या वगैरे ठेवतोय. विजय बांधून ठेवणं कशाला तरी. तर मित्रांनो फायनली आपला आता इथे झालेला आहे कोईन लावून आलेला आहे विजय डब्याचे कोईन. तर आता बघूयात उद्या किंवा परवा आपल्याला यायला लागेल. विजय कधी यायचा? येऊ दोन दिवसांनी. उद्या येऊ, नाही तर ते कोण आहेत ती पण घेऊन जातील. त्यामुळे उद्या जायला लागणार आहे. विजय आता वल्ला फिरत राहतात रे लोक, माहिती आहे का तुला, फिरत राहतात इकडे. आणि नशीब आता पाऊस उघडलाय, तर आता जाऊयात घराच्या दिशेने पुन्हा. आणि हा वरचा एवढा डोंगर उतरून आम्ही खाली आलो होतो, आता तोच डोंगर परत पुन्हा एकदा चढायचा आहे. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा एकंदरीत व्हिडिओ? तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये खूप आपण काय बरंच काय केलं, सकाळी बिर्याणी केली, त्याच्यानंतर आपण आपली झाडे बघितली आणि आता इकडे डबा लावण्यासाठी आलो. तर मित्रांनो आपला डबा येतो, तो उद्या येऊन आपल्याला बघावं लागेल की आपल्याला किती खेकडे मिळाले आहेत. तर उद्या येऊ ह्याच टायमिंगला आणि बघूयात आपल्याला किती खेकडे. उद्या सकाळी यायचं? सकाळी. ओके, तर उद्या सकाळी येऊ आणि तुम्हाला मी दाखवणार आहे किती खेकडे सापडले. तर हा व्हिडिओ तर आपण इथेच एंड करूयात. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटू अशाच एका नवीन विशेष व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. पावसाने सांभाळल्याबद्दल पावसाला सुद्धा एक धन्यवाद. तर भेटू अशाच एका नवीन विशेष व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टाटा.